फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. काटा पाया तरुतला अंगणात खेळताना डोळ्यामध्ये आले पाणी सलत्याचा सोसताना गौरी मध्ये गौर बाई मंगळा गौर चला ग मंगळा गौरी चाया करूया जागर. मी भित्री बागूबाई, मी भित्री बागूबाई, हाँ मी भित्री बागूबाई आहे का? अरे काय चाललंय काय तुमचं? काय विचारतोय मी, काय चाललंय तुम्हा दोघांच? देवव्रत, सिंधू, तुमचा आता विवाह झालाय हे विसरलात? अप्पा आजोबा, तिने दादी मला त्रास दिला. नाही अप्पा आजोबा, हा खोट बोलतोय. यांनीच आधी माझी खोडी काढली होती. मी एवढं जोरात मारलं होतं का? केस सोडल्यावर किती दुखत दाखवू का तुला? पुरे आणि सिंधू, तो तुझा नवरा आहे, त्याला असं अरे तुरे करतात काय म्हणायचं? अहो, केस सोडल्यावर किती दुखत दाखवू का तुम्हाला? देवव्रत काय रे? नाही अप्पा आजोबा. अप्पा आजोबा हे खोट बोलतायत आणि यांनी मला लग्नाच्या आधी दिलेली वचन पण पूर्ण केली नाही. वचन? काय काय वचन दिली होती याने तुला? माझ्याशी नीट वागतील, मला त्रास देणार नाही आणि आम्हाला शाळेत सुद्धा जाऊ देतील. मला शाळेत जायचंय, मला शिकायचंय. शाळेत जायचंय का तुला? हो, मी वर्गात नेहमी पहिली येते. मला खूप शिकायचंय, अभ्यास करायचाय, पुस्तकं वाचायची आहेत. बर, मी पाठवेन हो तुला शाळेत, पण एका कोड्याचं उत्तर दिलंस तर. कसलं कोड? काळ्या घोड्यावर पांढरा शिलेदार, एक उतरला की दुसरा तयार. सांगशील उत्तर? या कोड्याचं उत्तर दिलंस तर शाळेत जाता येईल. देवव्रता, तू काही मदत करायची नाही हा तिला. तू चल माझ्याबरोबर, आजपासून पेढीवर यायचं आणि ते पण काम शिकून घ्यायचं. चल. बहिणी, एक ताट घेऊ का मी जरा? घ्या अंस. बहिणी, रात्री काय धमाल केली ना हो सगळ्या मुलींनी? हो ना हो, मी तर इतके खेळ खेळली आहे की अजूनही पाय दुखतायत माझे. अग बाई, हो का? हो. मग दादाला सांगू का तेल लावून द्यायला? काय हो असं तुमचं, कोणी ऐकेल ना? किती मोठ्याने बोलताव तुम्ही. सर्वत्या घे
आली तुझी सुनबाई सारू आत्या काळ्या घोड्यावर पांढरा शिलेदार एक उतरला की दुसरा तयार म्हणजे नक्की काय हे कसलं कोड आहे अप्पांची भेट झालेली दिसते तुम्हाला कसं कळलं बघ भाई सिंधू आम्हाला या कोड्याचं उत्तर माहितीये आता तुला मात्र तुझं तुलाच शोधावं लागेल हो आजोबांनी मला सांगितले हे कोड सोडवल्याशिवाय शाळेत नाही जाऊ देणार सिंधू तू ना एक काम कर तू आज आम्हाला स्वयंपाक करायला मदत कर म्हणजे तुला तुझ्या कोड्याचं उत्तर मिळेल असं कसं आपोआप उत्तर मिळेल अग तू आम्हाला तव्यावर भाकऱ्या करायला मदत करणार की नाही मग तेव्हा मिळेल तुला तुझं उत्तर काकू काकू आज जेवण काय आज भोपळ्याची भाजी कोशिंबीर आणि भाकऱ्या का रे काकू आज दोन्ही वेळेला मसाले भातच कर ना अगो बाई दोन्ही वेळेला मग भाकऱ्या वगैरे नको का नको फक्त मसाले भात आपण जो जुन्नर वरन लग्नासाठी खास तांदूळ आणलाय ना त्याचा वास अजून पण माझ्या नाकात दरवळतोय मला आज भरपूर मसाले भात खायचाय पण बाकीच्यांचं काय मी सगळ्यांना विचारलंय त्यांना पण चालणार बघ बाई सिंधू तुझ्या नवऱ्याला काही आज भाकऱ्या खायच्या नाहीत आता तुझं कोड काही सुटायचं नाही हो म्हणजे काय नक्की भाताचं आणि कोडाचं काय संबंध अग भाताचं नाही ग भाक जाऊ दे तुझ्या कोड्याचं उत्तर तूच शोध बाई पांढरा शिलेदार म्हणजे काय असेल भात नाही काळा कोडा म्हणजे गोदावरी अहो कसं लागलंय कुंकू नीट लागलंय ना आज का पहिल्यांदा लावतीस का मी काय सांगायचंय अहो तसं नाही पण गोदावरी तुला नक्की झालंय काय दिवसातून 15-20 वेळा कुंकू नीट करत असतेस कुणाच्या नावाने लावलंय ते कुंकू माझ्याच ना मग सारखं नीट करायची काय आवश्यकता आहे मी इथेच आहे ना जिवंत मेलेलो नाही अजून असं अशुभ नका बोलू बरं काय झालंय का रागावता आहात एवढे काय नाही बाबांशी विलास बद्दल बोलायला गेलो होतो त्यांनी पाठीशी घातलंय म्हणून एवढ्या थराला गेलाय तो पण बाबा काही ऐकूनच घेत नाही जाऊ दे तू माझे कपडे धुवून ठेवलेस का 2 दिवसांनी पुन्हा दौऱ्यावर जायचंय मला आता कुठे चाललात तुम्ही नाही आता तुम्ही कुठेही जायचं नाही हा हे बघा ही फिरस्तीची नोकरी तुम्ही सोडून द्या दुसरी बघा अहो आता 4 दिवसांपूर्वीच तर आलाय आता कुठेही जायचं नाही हा तुम्ही नोकऱ्या काय झाडाला लागल्यात का माझ्या समोर कोणी पायघडे घातल्यात घरात किती माणसं आहेत ते बघ आणि नोकरी नसेल तर खाणार काय तुलाही त्या बाबा आणि विलास सारखी ऐशोआरामाची सवय लागली ना नोकरी सोडली तर घर कसं चालणार अहो निघेल काहीतरी मार्ग पण तुम्ही कामासाठी बाहेर जायचं नाही एवढीच एक विनंती आहे हो खरी कोणी फुकटचा पगार देणार नाहीये मला जावं लागणार आहे गोदावरी अहो तुम्ही कुठेही जाणार नाही तुम्ही गेलात ना तर मी अन्न त्याग करेन वा छान अन्न त्याग बालहट्टच करायचा ना मग मीही येतो तुझ्या बरोबर ठरलं माझं तू तुझा हट्ट सोडेपर्यंत मी सुद्धा जेवणार नाही तसंही नोकरीला गेलो नाही तर उपाशीच मरावं लागणार आहे त्यापेक्षा अन्नत्याग करूनच मरतो ना ठरलं माझं आता यापुढे अन्नाचा एक कण सुद्धा घेणार नाही मी पोटात अहो असं नका करू चुकलं माझं जरा जास्तच बोलून गेले मी हो पण तुमची काळजी वाटते म्हणून बोलत होते हो तुम्ही नका स्वतःच्या जीवाला असा त्रास करून घेऊ अशी अघोरी शिक्षा नका करून घेऊ स्वतःला नाही अडवणार ठीक आहे बरं झालं तुला वेळीच अक्कल आली माझ्या कपड्यांचं काय ते बघ आता 2 दिवसांनी निघायचंय मला
काळा घोडा पांढरा शिलेदार म्हणजे नक्की काय? काळा घोडा म्हणजे सहन की काळी माती? नाही, मग पांढरा शिलेदार म्हणजे शिबाई? मला नीट काही सुचतच नाहीये. ए ढोल्या भोपळ्या, मला जरा मदत कर ना ही कोड सोडवायला. मी ढोल्या भोपळ्या? नाहीतर काय, सारखा खात असतोस म्हणून असा गरगरीत झालाय. मी ढोल्या भोपळ्या ना, तर मग तू वाळकी सुकडी काकडी? तू आधी मला कोड्याचं उत्तर सांग. तुला नकोय कमी शाळेत जायला? अरे पोटात हात लावू नको, आधीच अजीर्ण झालंय, दुखतय मला. हेच ढोल्या, एवढा मसालेभात खायला कोणी सांगितलं होत? पुढच्या वेळेपासून तुझ्या पातेल्यातच बस, मग तू पण त्या पातेल्यासारखंच होशील. उप्या, आता दाखवतोस तुला. माझ पोट. सिंधू, मला उठायला मदत कर ना. तुम्हाला कोड सोडवायला मदत केलीस? नाही ना, आता मी तुला पण मदत करणार नाही. जा. सांगा ना सखा भाऊ, सरदार भेटले का तुम्हाला? काय म्हणाले ते? त्यांच्या समोर आपला प्रस्ताव मांडला का? काय प्रतिक्रिया होती त्यांची? तुझा उतावळेपणाच आहे ना, एक दिवशी तुझा सत्यानाश करणार आहे. काय सांगतो ते शांतपणे ऐक. सरदारांना मी रानाड्यांबद्दल बोललोय. मग सरदारांनी परवानगी दिली आहे, पण रानाड्यांच्या पिढीवर चोरी करायची म्हणजे सोपी गोष्ट नाहीये. पूर्वतयारी केल्याशिवाय जोखीम घ्यायची नाही असं सरदारांनी बजावलंय. पूर्वतयारी म्हणजे नक्की काय करायला लागेल? आपल्याला पिढीची पूर्ण पाहणी करावी लागेल, त्याची माहिती काढावी लागेल, मग सरदार येऊन डाव साधतील. मेहंदीपेक्षा जोखमीचं काम आहे आणि त्यात सरदार स्वतः येणार आहे. हो, सरदारांसाठी काहीही करायला तयार आहे. पण प्रश्न असा आहे की त्या पिढीची पाहणी करणार कशी? त्याची काळजी करू नका, त्याचा उपाय आहे माझ्याकडे. गुप्ते सराफांकडून चोरलेले दागिने आहेत ना तुमच्याकडे? हो, त्याचं काय? ते दागिनेच आता आपल्या कामी येणार आहे. काय ग सिंधू, असं का तोंड पाडलंयस तू? आजोबांनी घातलेलं कोड अजूनही सुटलं नाहीये. अगं बाई, खर तर खूप सोपं आहे ग कोड, आज सुटलंही असतं. पण आता तुझ्या नवरोबांना दोन्ही वेळेला मसाले भातच खायचंय. नाव काढू नकोस त्या मसाले भाताचं वहिनी. अगं दुपारी पोटभर मसाले भात खाऊन आपले देवव्रत रावांना झालंय अजीर्ण. पोट्टम्म फुगलंय त्याचं. ठोल्या, औषध दिलंय त्याला आणि रात्री लंघन कर असंही सांगितलंय. पटलंय हो त्याला? हो बाई, काय सांगताय म्हणत? नवलच आहे की. सिंधू, तुला काय झालंय ग? अच्छा अच्छा, कोड सुटलेलं दिसत नाहीये अजून. वहिनी, मी काय म्हणत होते, आता देवव्रत असंही जेवणार नाहीच आहे ना, मग आपण रात्रीचा स्वयंपाक ठरल्याप्रमाणे करू शकतो ना? हो, मी भाजी निवडायला घेते. हो सिंधू, तू ना एक काम कर, मी आता भाकऱ्या करते, त्या मी कशा करतेय ते बघ तू. कोड्याचं उत्तर नंतरही मिळेल तुला. बस Thank you.
काय सापडलं? कोळ्याचं उत्तर सापडलं. गजानना, पुढच्या एक दोन आठवड्यात मी जरा साताऱ्याला जाऊन यायचं म्हणतोय. म्हणजे तिथल्या सराफांबरोबर काही व्यवहाराची बोलणी करायची आहे. हो आप्पा, मध्यंतरी त्यांच्याकडून काहीतरी निरूपही आला होता ना. मला काय वाटतं, आपली एखादी शाखा तिथेही सुरू करता येईल आपल्याला. या संदर्भात सुद्धा त्यांची काही मदत होते का याची पण चाचपणी करून येतो. काय आजोबा? काय ग, कोळं सुटलं? सुटलं का? मग सांगा आम्हाला तरी कळू द्या उत्तर. काळ्या घोड्यावर पांढरा शिलेदार, एक उतरला की दुसरा तयार. काळा घोडा म्हणजे तवा, आणि पांढरा शिलेदार म्हणजे पोळी. एक उतरला की दुसरा तयार, म्हणजे एक भाजली की दुसरी तयार. बरोबर ना? अगदी 16 आणे बरोबर. उत्तम गजानना, हुशार आहे की नाही आमची दातसून? हो तर. अप्पा, तुम्ही हे कोडं घातलं होत होय तिला. अप्पा, तुम्ही दरवेळेला नवीन सुन्याची अशीच परीक्षा घेता ना. पण गजानना, ही किती हुशार आहे हे यातून सिद्ध झालं ना. आजोबा, पण पोळी तर ती असते ना. मग शिलेदारच्या ऐवजी जर पांढरी शिलेदार केलं तर शिलेदार मुलगी पण तर असते ना. वा, खरंच की. अगं सिंधू, तुझ्या एवढा होतो मी तेव्हापासून अप्पांचं हे कोडं ऐकत आलोय, पण मला हे कधीही लक्षात आलं नाही जे तुझ्या आत्ता लक्षात आलंय. वा, आहेस खरी हो हुशार. आजोबा, पण आता मी शाळेत जाऊ शकते ना. जा. हे काय देऊन ठेवले मास्तरांनी? 193 गुणिले 53, 5 आणि 3 आणि हातच्या छे डोसक्यावरून जाते. अर्जुन, सिंधू, तू अगे या किवर. थांबा, मी येते. सिंधू, परत आलीस वय शाळेत? हो, अप्पा आजोबांनी मला पाठवलं. तू कसा आहेस? किती दिवसांनी भेटलास ना. मी आलंय झाक आहे, दिसतोय ना. हो, तू लग्नाला का नाही आलास? तेच ना, मी तर किती वेळ सांगितलं, मागच्या दारानी ये, लपून ये, पण नाही. हा, हे बरं आहे. आणि मी सापडलो असतो तर ले मारलं असत तुझ्या घरच्यांनी. ते जाऊ दे, तू कशी आहेस? ले वाट बघितली बघ तुझी. या देवव्रतामुळे उशीर झाला, मसाले भात खायचा होता याला, खाऊन खाऊन आजारी पडला. ढोल्या हुपत्या. ए गप्प बस, तुझ्यामुळेच होत हे सगळं. वाळती काकडी कुठची?
उगाच चिडू नकोस मला. मी काय केलं? मी सांगितलं होतं का एवढा मसालेभात खायला? काही जास्त खाल्लं नव्हतं मी. एवढा पोटायला लागतोच की. मी काय तुझ्यासारखं होय वाळकी काकडी. मी वाळकी काकडी नाही, तू ढोल्या हुप्प्या आहेस. हुप्प्या? तू शेमडी बुटकी आहेस. बुटुक? मी शेमडी बुटकी नाही, तू ना भिंडो कट आहेस. तुला फुगडी तरी घालता येते का नीट? चार फुगड्या घातल्या गेल दम लागतो. कोंबडा पण नाही नीट करताय. चूल नाचवता येते का? हो येत, मला सगळं करता येते. अरे भांडू नका. बघितलं मी त्या दिवशी. अरे थांबा, आता लगीन झालंय ना तुमचं, मग कशा बाई भांडता? उगाच तिच्याशी लग्न केल्यासारखं वाटायला लागलंय मला. मला पण. तूच सारखी भांडतेस. गप्प बस, सुरुवात तूच करतोस. हो का? आता अर्जुन ने बघितले ना सुरुवात कोणी केली. चला शाळेत जाऊया. त्यांची भांडणं कधी संपायची? आता काय झालं हिला रडायला? काय तर मुळे बाबांची आठवण येते. फक्त तेवढ्यासाठीच रडत नाहीये मी. मग तू पडलास तेव्हा आई ग म्हणालास, आपल्याला काही झुमलं चटका बसला तर आपण नेहमी आई गच म्हणतो. ओ बाबा कधीच नाही म्हणत. म्हणून मग मला बाबांची आठवण. मला बाबांना भेटायचंय.